हॅलो फ्रेंड्स, तीळ आणि गुळाचा वापर करून अनेक पदार्थ बनवले जातात, परंतु आज आपण याच तिळाचा आणि गुळाचा वापर करून या ठिकाणी तिळाची करंजी बनवणार आहोत. एकदम खुसखुशीत आणि तोंडात टाकताच विरघळणारी अशी ही तिळाची करंजी. त्याचबरोबर या करंजीसाठी लागणार जे स्टफिंग आहे ते सुद्धा कसं तयार करायचं हे सुद्धा पाहणार आहोत. तर सगळ्यात अगोदर या ठिकाणी आपण जे करंजीसाठी लागणारं पीठ आहे ते तयार करून घेऊया. तर पीठ तयार करण्यासाठी मी या ठिकाणी 1.5 ग्लास रवा घेतलेला आहे. किलोने जर मोजलं तर या ठिकाणी 1/2 किलो हा रवा आहे. तर रवा घेताना आपल्याला एकदम बारीकसर असा रवा घ्यायचा आहे, जाडसर रवा वापरायचा नाही. त्याचबरोबर रवा हा स्वच्छ असावा. तर या रव्यामध्ये मी या ठिकाणी 1 चिमूटभर फक्त मीठ टाकलेलं आहे. चमच्याने म्हटलं तर 1/2 चमचा या ठिकाणी मी मीठ टाकून घेतलेलं आहे. त्याचसोबत याच रव्यामध्ये आपल्याला जे तेलाच्या किटलीमधले पळी असते त्या पळीने आपल्याला 1 पळी तेल टाकून घ्यायचं आहे. तेल हे थंडच टाकायचं आहे, गरम आपल्याला तेल करायचं नाही. तेल आणि मीठ टाकल्यानंतर अगोदर हे आपल्याला कोरडंच मिक्स करून घ्यायचं आहे, पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे. या पद्धतीने हाताचा वापर करून आपल्याला हे पूर्णपणे मिक्स करायचं आहे. तेल टाकल्यानंतर या रव्यामध्ये ज्या छोट्या छोट्या अशा गाठी तयार होतात तर त्या गाठी आपल्याला हाताच्या सहाय्याने फोडून घ्यायच्या आहेत. रवा जो आहे तो पूर्णपणे मोकळा करून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी रवा हा पूर्णपणे तेला आणि मिठामध्ये मिक्स झालेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला या रव्यामध्ये थोडं थोडं करून पाणी ॲड करायचं आहे. पाणी हे एकदम घालायचं नाही, थोडं थोडं करूनच आपल्याला हे पाणी घालून हे पीठ तयार करून घ्यायचं आहे. जसं आपण चपातीसाठी पीठ मळतो त्याच पद्धतीचं आपल्याला इथे पीठ मळायचं आहे. चपातीपेक्षा थोडंसं आपल्याला या ठिकाणी घट्टसर असं हे पीठ ठेवायचं आहे. त्याच्यासाठी पाणी हे थोडं थोडं करूनच या ठिकाणी टाकायचं आहे. रव्यामध्ये पाणी हे पटकन ॲब्झॉर्ब होतं. जसं की आपण पाणी टाकलं की पटकन हे पाणी घट्टसर असा रवा होतो, त्याच्यामुळे आपल्याला असं वाटतं की आणखीन पाणी लागेल, पण यासाठी जास्त पाणी लागत नाही. त्याच्यामुळेच थोडं थोडंसं करून या ठिकाणी आपल्याला हे पीठ अशा पद्धतीने मळून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी जसं आपल्याला करंजीसाठी पीठ लागतं तशा पद्धतीचं पीठ तयार झालेलं आहे. आता हे आपण झाकण लावून 1/2 किंवा 1 तासासाठी असंच ठेवून देऊया. तोपर्यंत आपण जे करंजीसाठी लागणारं स्टफिंग आहे ते तयार करून घेऊयात. तर त्यासाठी मी इथे 1/2 किलो तीळ घेतलेले आहेत. तर तीळ घेताना आपल्याला पांढरे तीळ वापरायचे आहेत. तर हे जे तीळ आहे तर या ठिकाणी मी शेतातील गावरान अशा पद्धतीचे हे तीळ आहेत. या तिळाचा कलर थोडासा ब्राऊन किंवा काळा असा असतो. आणि दुसरे जे तीळ आहेत ते पांढरेशुभ्र एकदम पांढरेशुभ्र असे असतात, पण ते सरकारी पद्धतीचे असतात. तर खाण्यासाठी जर म्हणलं तर गावरान पद्धतीचे तीळ हे योग्य असतात आणि टेस्टसुद्धा या गावरान तिळाची छान लागते. तर या ठिकाणी मी हे गावरान तीळ घेतलेले आहेत आणि हे तीळ आपल्याला एकदम कमी गॅसवरती भाजून घ्यायचे आहेत. तीळ भाजत असताना आपल्याला सतत हे तीळ हलवत राहायचे आहेत, कारण की तीळ हे हलके असतात त्याच्यामुळे ते पटकन करपून जातात. त्याच्याने गॅससुद्धा आपल्याला कमी ठेवायचा आहे आणि सतत त्याला हलवत राहायचं आहे. तीळ भाजत असताना या ठिकाणी तीळ जे आहे ते कढईमध्ये उडतात, त्याच्यामुळे आपल्याला तीळ भाजताना कढई जी आहे ती थोडीशी मोठी घ्यायची आहे. तर तीळ भाजलेत की नाही हे कसं ओळखायचं, तर या ठिकाणी बघू शकता एक तीळ हातामध्ये घ्यायचा आणि तो पूर्णपणे प्रेस केल्यानंतर तो लगेचच त्याचा भुगा किंवा चुरा होतो, तेव्हा ओळखायचं की तीळ हा आपला एकदम मस्त असा भाजलेला आहे. तर इथे मी 1/2 किलो तिळासाठी 1/2 किलो गूळ घेतलेला आहे. तर गूळसुद्धा आपल्याला इथे बारीक अशा पद्धतीचा कट करून घ्यायचा आहे. तुमच्याकडे जर गुळाची पावडर असेल तरीही चालेल. तर या ठिकाणी मिक्सरच्या भांड्यामध्ये मी अगदी थोडेसे तीळ घेतलेले आहेत आणि यामध्ये आपल्याला थोडा थोडा करून गूळ टाकून घ्यायचा आहे. तुमच्या अंदाजानुसार या ठिकाणी गूळ टाकू शकता. तर 1/2 किलो तिळासाठी आपल्याला पूर्णपणे इथे 1/2 किलो हा गूळ वापरायचा आहे. त्याच पद्धतीने आपल्याला हे वाटण तयार करून घ्यायचं आहे. एकदम बारीकही वाटायचं नाही आणि जर असं जाडसरसुद्धा ठेवायचं नाही, तर मीडियम आपल्याला हे वाटण तयार करून घ्यायचं आहे. तर याच पद्धतीने मी इथे हे पूर्ण तिळाचं स्टफिंग तयार करून घेतलेलं आहे, इथे बघू शकताय. तर आत्ता आपण करंजीसाठी जे पीठ मळून ठेवलेलं होतं हे तयार झालं आहे की नाही हे चेक करूयात. तर या ठिकाणी बघू शकताय आपलं पीठ जे आहे ते तयार झालेलं आहे. हे पीठ आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये याचे बारीक बारीक तुकडे करून अशा पद्धतीने टाकून घ्यायचं आहे. याच्यामुळे पीठ जे आहे ते एकदम मऊ होतं आणि
करंजी जी आहे ती सुद्धा एकदम खुसखुशीत आणि मऊसर अशी होते। अगदी थोडं थोडं करून आपल्याला हे पीठ मिक्सरला फक्त 2 ते 3 सेकंदासाठी आपल्याला फिरवून घ्यायचं आहे। एकदम जास्ती स्पीडला आपल्याला हे फिरवून घ्यायचं नाही, तर कमी जास्त अशा प्रकारे करून फक्त 2 वेळेस आपल्याला हे फिरवून घ्यायचं या पद्धतीने। तर बघू शकता इथं पीठ जे आहे ते पूर्णपणे एकजीव झालेलं आहे। आता हे मिक्सरच्या भांड्यातून काढलेलं जे पीठ आहे ते पूर्ण आपण एकदा मळून घेऊयात। जसं आपण चपातीसाठी पीठ मळतो त्या पद्धतीने थोडंसं प्रेस देऊन या पद्धतीने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। जेवढं पीठ हे आपण जास्ती मळू चांगलं मळू तेवढे आपली करंजीसुद्धा एकदम खुसखुशीत अशी होईल। तर त्यासाठी आपल्याला हे पीठ जे आहे ते 2 ते 3 मिनटासाठी याच पद्धतीने मळून घ्यायचं आहे। तर इथे हे पीठ तयार झालेलं आहे। आता आपण याच्या करंजीसाठी लागणाऱ्या ज्या पारी आहे ती तयार करून घेऊयात। तर त्यासाठी मी इथे 2 टप्प्यामध्ये हे पीठ तयार केलेलं आहे। तर पहिला जो आहे तो आपल्याला या पिठापासून एक पोळी बनवायची आहे। या पद्धतीने तर खाली मी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती हे पीठ ठेवून घेतलेलं आहे। आणि जसं आपण चपाती लाटतो त्याच पद्धतीने आपल्याला हे पीठसुद्धा लाटून घ्यायचं आहे। या पिठाची एक पोळी लाटून घ्यायची आहे। जास्ती जाडही नाही आणि जास्ती पातळही नाही अशा पद्धतीने ही पोळी लाटून घ्यायची आहे। तर या ठिकाणी मी एवढ्या साईजची पोळी लाटलेली आणि या पोळीवरती आपल्याला तूप टाकून घ्यायचं आहे। पूर्ण या पोळीला तूप लावून घ्यायचं आहे। त्याच्यावरतून अगदी थोडंसं आपल्याला तांदळाचं पीठ टाकून घ्यायचं आहे आणि पीठसुद्धा आपल्याला या पोळीवरती पूर्णपणे लावून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आपण या पोळीचा एक रोल तयार करून घेऊया। आणि रोल तयार करत करत आपल्याला हे पीठ थोडंसं लांबसुद्धा करायचं आहे। त्याचबरोबर या ठिकाणी हाताच्या साह्याने आपल्याला या रोलवरती थोडासा प्रेस द्यायचा आहे। त्याच्याने जो रोल आहे तो दबला जाईल आणि आपली करंजी जी आहे त्याचा आकार हा चौकोनी येईल। तर या ठिकाणी या रोलचे मी छोटे छोटे असे तुकडे करून घेते। तर साधारण मी या ठिकाणी एवढ्या आकाराचे हे जे करंजीसाठी गोळे लागतात हे तयार करून घेतलेले आहेत। आणि हे सर्व आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत किंवा तुम्ही प्लास्टिकच्या पेपरमध्ये सुद्धा ठेवू शकता। तर आता आपण करंजी तयार करायला घेऊयात। तर सगळ्यात अगोदर मी इथे एक गोळा घेतलेला आहे आणि त्याला आपण थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर या गोळ्याचं आपल्याला एक छोटीशी पोळी लाटून घ्यायची, एक पुरी लाटून घ्यायची आहे। एकदम पातळसर अशी ही पुरी लाटून घ्यायची आहे। एवढ्या साईजची आपल्याला करंजीसाठी लागणारी पुरी लाटायची आहे। तर या ठिकाणी मी दुसरीसुद्धा त्याच पद्धतीने लाटून घेते। आणि आता आपल्या इथे दोन्हीही पुऱ्या तयार झालेल्या आहेत। तर आता यामध्ये जे करंजीचं स्टफिंग आहे ते भरणार आहोत। तर अशा पद्धतीने आपल्याला ही जी लाटलेली आपण पुरी आहे ती बोटांवरती घ्यायची आहे। डाव्या हाताच्या बोटांवरती ही पुरी घ्यायची आहे आणि त्या पुरीला आपल्याला पूर्ण कडेला पाणी किंवा दूध लावून घ्यायचं आहे बोटाच्या साह्याने। दूध किंवा पाणी लावल्यामुळं जी करंजी आपण तयार करणार आहोत त्याला ती करंजी फुटणार नाही, एकदम घट्ट अशी ती दबली जाईल। त्याच्यानंतर आपण या करंजीमध्ये स्टफिंग भरायचं आहे। जास्त स्टफिंग भरल्यानंतर करंजी ही एकदम मस्त अशी लागते। करंजीमध्ये स्टफिंग भरून झाल्यानंतर आपल्याला या पद्धतीने 2 बोटाच्या साह्याने ही प्रेस करून घ्यायची आहे कडला। एकदम चांगल्या प्रकारे आपल्याला इथे प्रेस करून घ्यायचं आहे कारण की थोडंसं जर लूज राहिलं तर ही करंजी जी आहे ती फुटण्याची शक्यता असते। आणि त्याच्यानंतर आपण अशा प्रकारच्या चमच्यानं याच्या ज्या कडा आहेत त्या थोड्याशा कट करून घेऊयात, म्हणजेच या करंजीला एक प्रकारची डिझाईन तयार होईल। चमच्याच्या ऐवजी तुम्ही करंजीचा साचा त्याचासुद्धा वापर करू शकता।
तर अशा प्रकारे आपल्याला इथे ही करंजी तयार झालेली आहे। अशाच पद्धतीने आपण दुसरी सुद्धा तयार करून घेऊया। सगळ्यात अगोदर करंजीला पाणी लावून घ्यायचं आहे, फक्त कडला पाणी लावायचं आहे, मध्ये नाही। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जे तिळाचं आपण स्टफिंग तयार केलेलं होतं हे स्टफिंग भरून घ्यायचं आहे। आणि उजव्या हाताने आपल्याला दोन बोटाच्या सहाय्याने ही करंजी प्रेस करून घ्यायची आहे। या करंजीच्या ज्या कडा आहेत त्या आपल्याला प्रेस करून घ्यायच्या आहेत। अशा पद्धतीने आपली करंजी तयार झालेली आहे। त्याच्यानंतर या करंजीला सुद्धा आपण पाहिल्याप्रमाणेच त्याच्या ज्या कडा आहेत त्या आपण थोड्याशा कट करून घेऊयात चमच्याच्या साहाय्याने। तर इथे आपल्या ह्या दोन्ही करंजा तयार झालेल्या आहेत आणि अशाच पद्धतीने मी इथे पूर्ण करंजा तयार करून घेतलेल्या आहेत। या सर्व करंजा आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायच्या, तर त्याच्यासाठी मी इथे तेल हे गरम करायला ठेवलेलं होतं। आणि तेल चांगलं गरम झाल्यानंतर मगच आपल्याला या करंजा ज्या आहेत त्या तेलामध्ये तळून घ्यायच्या। तेल हे जास्तही गरम करायचं नाही, कारण जास्त जर तेल गरम झालं तर करंजी ही पटकन करपली जाते। दोन्ही साईडनं करंजी भाजल्यानंतर आपण या करंजा तेलातून बाहेर काढून घेऊयात। तर या ठिकाणी बघू शकताय करंजा ही एकदम मस्त अशा तळल्या गेलेल्या आहेत। तर याच पद्धतीने मी दुसऱ्यासुद्धा करंजा तळून घेते। तेलामध्ये करंजी टाकताना एकदम अलगद अशा प्रकारे ही करंजी टाकायची आहे, कारण की तेल हे एकदम गरम झालेलं असतं आणि तेल हे पटकन उडण्याची शक्यता असते। त्याच्यामुळे हळूवारपणे आपल्याला ही करंजी तेलामध्ये सोडायची आहे। आणि करंजा सोडताना आपल्याला एकदमच जास्ती करंजा सोडायच्या नाहीत, तर 4 ते 5 या ठिकाणी आपल्याला करंजा तेलामध्ये सोडून या तळून घ्यायच्या आहेत। तर इथे मी या पूर्ण करंजे ज्या आहेत त्या तळून घेतलेल्या आहेत। तर आता आपण या करंजा तेलातून बाहेर काढून घेऊया। दोन्हीही साईडनं भाजल्यानंतर आपल्याला ही करंजा तेलातून बाहेर काढून घ्यायच्या। तर या ठिकाणी बघू शकता एकदम पांढऱ्या शुभ्र अशा ह्या तिळाच्या करंजा तयार झालेल्या आहेत। त्याचबरोबर स्टफिंगसुद्धा एकदम भरपूर असा आपण भरलेला आहे, त्याच्यामुळे करंजी एकदम फुगलेली आहे। मी तुम्हाला एक फोडूनसुद्धा दाखवते। या ठिकाणी बघू शकता एकदम मस्त अशा आपल्या करंजा तयार झालेल्या आहेत। त्याचबरोबर खायलासुद्धा एकदम मस्त अशा ह्या लागतात। या पद्धतीने तिळाच्या करंजा तुम्ही कधीही ट्राय करू शकता, परंतु थंडीच्या दिवसामध्ये तिळाचे करंजी किंवा तिळाचा कोणताही पदार्थ खाण्यासाठी एकदम उत्तम अशा प्रकारे असतो। तर ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा, त्याचबरोबर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका।